प्रेज लॉर्ड चर्च, आज आपण देवाचं वचन शिकण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहे आणि आज बायबल स्टडीचा हा वेळ आहे आणि बायबल स्टडीमध्ये आपण जात असताना आपण देवाचं वचन शिकत असताना मी ख्रिस्त येशूमध्ये कोण, माझी ख्रिस्तामधली ओळख आज आपण शिकणार आहे प्रियांनो. आणि आपण शिकत असताना आपले लक्ष, आपलं अंतकरण, आपले विचार प्रभूच्या वचनामध्ये घेऊन येऊया आणि ही वेळ घेऊया, आपले डोळे बंद करूया, आपले मन, आपले विचार, आपले अंतकरण त्या ख्रिस्ताच्या वचनामध्ये घेऊन येऊया. पिता, आम्ही तुझे आभार म्हणतो बापा, तुझी स्तुती करतो, कारण तू आमच्या जीवनासाठी चांगला आहेस बापा. प्रभू, तुझं वचन आमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला बोलत असतं म्हणून तुला धन्यवाद. आज आम्ही देवाचं वचन शिकत असताना बापा आमचे अंतचक्षू, ज्ञानचक्षू प्रकाशित कर, ख्रिस्ताचं वचन समजण्यासाठी, मी ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे हे समजण्यासाठी प्रभू आम्हाला ख्रिस्ताचं मन आहे म्हणून तुला धन्यवाद देतो. येथून पुढच्या वेळामध्ये तू आम्हाला चालवतोस म्हणून तुला धन्यवाद. तुझ्या सेवकाला प्रभू तुझ्या वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे आमच्यासोबत बोलण्यासाठी बापा तू आम्हाला तयार करतोस म्हणून तुला धन्यवाद. तुझे आभार मानतो, तुझे उपकार मानतो. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणतो पित्या एक बापा, आमेन. प्रेज द लॉर्ड चर्च, प्रभूच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आजचा दिवस प्रभूने आम्हाला दिलेला आहे आणि प्रियांनो, ह्या दिवशी प्रभू आमच्या जीवनासंगती बोलतो. आम्ही मागच्या काही दिवसांमध्ये मी ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे ह्याविषयी पाहत आहोत, अभ्यास करत आहोत. एका ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये प्रियांनो हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की मी ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे हे समजणं. कारण ज्यावेळेस त्या व्यक्तीला ते समजतं त्यावेळेस तो व्यक्ती प्रियांनो ह्या जगामध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व बनतो, एक वेगळं जीवन त्याचं असतं. मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, 1986 मी माझं तारण झालं आणि तारण झाल्यानंतर देखील काही वर्ष एक धडपडणारं जीवन, एक धडपडणारं ख्रिस्ती जीवन मी जगत होतो. विजयशाली ख्रिस्ती जीवन जगण्याची माझ्यामध्ये क्षमता नव्हती, मला कळत नव्हतं. मी कसं तरी काहीतरी करून मी स्वर्गामध्ये पोचण्याचा प्रयत्न करत होतो. ह्या मी पडू नये, पापात पडू नये, मी काहीतरी धडपड करण्याचा प्रयत्न करत होतो आणि मी थकून गेलो आणि सरतेशेवटी असं वाटलं आता सोडून द्यावं, शक्य होणार नाही. पाळत पण झालो त्या काळामध्ये, पाळत झाल्यानंतर देखील तीच परिस्थिती होती. लोकांना उत्तेजन द्यायचो पण स्वतः बऱ्याच वेळा निराशेमध्ये असायचो की ख्रिस्ती जीवन हे किती आव्हानाचं जीवन आहे, किती कठीण जीवन आहे. पण प्रियांनो, ज्या वेळेला मला ह्या वचनांची प्रगटीकरण झालं, ओळख झाली की ख्रिस्त येशूमध्ये मी नीतिमान आहे, आणि ज्या वेळेला मला कळालं मी नीतिमान आहे, मग मला मी का धडपड करतोय, मला धडपड करायची काय गरज आहे. ज्या वेळेला ते वचन आणि मग मी नीतिमत्व ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो आणि मग नीतिमत्वाचा अभ्यास करत असताना बायबलमधून मला ज्या वेळेला हे कळालं की नीतिमत्व ह्या शब्दाचा अर्थ असा आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो पवित्र आत्मा येईल आणि तो जगाला काही गोष्टी सांगेल. तो म्हणतो, एक ठिकाणी म्हटलं तो पापाचा पाप दाखवून देईल, पण त्या ठिकाणी तो म्हटलं की तो न्यायी पण दाखवेल. न्यायी पण का, जर तुम्ही प्रियांनो योहानाच्या 16 ह्याबद्दल तुम्ही वाचता, आता आपल्या जो ते आपण वचन मूळ मुद्दा नाही आहे, पण 16 म्हटलं की मी त्यांना दिसत नाही आणि मी पित्यासमोर जाऊन उभा राहतो म्हणून नीतिमत्वाविषयी किंवा धार्मिकतेविषयी तो सांगेल. धार्मिकता म्हणजे पित्यासमोर उभं राहण्याची क्षमता, पात्रता, आणि ती पात्रता माझ्या भावांनो आणि बहिणींनो ख्रिस्त येशूमध्ये विश्वासाच्या द्वारे तुम्हाला आणि मला मिळते. आणि ज्या वेळेला ते सत्य मला असं प्रगट झालं, पहा प्रियांनो, आम्हाला देवाच्या वचनामध्ये पाहायला मिळतं नाही का, रोमकरासपत्र 3:22 हे देवाचं नीतिमत्व तर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी आहे. ते नीतिमत्व मला मिळालं म्हणजे मी देवासमोर कधीही जाऊ शकतो, मला धडपड करायची गरज नाही आहे. आणि मग ज्या वेळेला मी काही अभ्यास करू लागलो त्यावेळेला त्यातले काही सत्य गोष्टी मला कळाल्या. ख्रिस्तामध्ये मी स्वीकारला गेलेलो आहे, ख्रिस्तामध्ये मी नीतिमान झालेलो आहे, ख्रिस्तामध्ये
प्रियांनो मी देवाचं मूल आहे. आपण पाहिलं काही गोष्टी, मी ख्रिस्त येशूमध्ये देवाचं मूल झालेलो आहे, ख्रिस्त येशूमध्ये मी स्वीकारला गेलेलो आहे. नंतर आपण पाहिलं की मी आणि पिता किंवा देवाचा आत्मा आणि मी एक झालेलो आहे ख्रिस्त येशूमध्ये, आणि हे महत्त्वाचं गोष्ट. आणि आज आपण एक पाहणार आहोत ख्रिस्त येशूमध्ये मी कोण आहे ह्याविषयीच आपण पाहणार आहोत. पण त्यातून एक बाजू मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो, ती म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये मी संत आहे, मी पवित्र केला गेलेलो आहे. आपण पाहिलं ख्रिस्त येशूमध्ये मी नीतिमान आहे. पण पॉल या ठिकाणी असं म्हणतो इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन, इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन, इफिस 1:1, इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशू येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे यास देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याच्याकडून. तुम्ही जर त्या ठिकाणी जर नीट वचन वाचलं तर तुम्हाला असं, पॉल देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित याच्याकडून, जे पवित्र, इंग्लिशमध्ये मी वाचतो पॉल एन अपोस्टल ऑफ जीसस क्राइस्ट बाय द विल ऑफ गॉड टू द सेंट्स, हा शब्द वापरला, टू द सेंट्स विच आर ऍट इफिशियन्स अँड टू द फेथफुल इन क्राइस्ट जीसस. आणि मग मी म्हटलं अरे संत होण्यासाठी लोक खूप काही धडपड करतात. प्रियांनो तुम्हाला पाहायला मिळेल आता सध्या काही दिवसांपूर्वी मदर तेरेसेला त्यांनी संत म्हणून हे लावलं, ती संत मदर तेरेसा. किंवा कॅथलिक धर्मामध्ये तुम्ही गेलात तर बरेचसे सेंट्स आहेत, आणि मग सेंट होण्यासाठी त्यांना काही पायऱ्या कराव्या लागतात, काही पायऱ्या त्यांनी पुढं केल्या तरच त्यांना संत ही पदवी मिळते. आणि संत हे लोक असे असतात, हे लोक प्रियांनो जे ख्रिस्ती आहेत पण कॅथलिक आहेत, ते संतांना देखील प्रार्थना करतात. प्रियांनो आम्हाला तशी परवानगी नाही आहे. बायबलमध्ये आम्हाला एकच सांगितलेलं आहे की आम्हाला जी प्रार्थना करायची आहे ते देव पित्याकडे डायरेक्ट करायची आहे. ओके, कुठल्याही संतांना आम्हाला प्रार्थना करायची नाही. बायबलचं वचन आम्हाला त्याला परवानगी देत नाही, कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं फक्त एकच देवबाप जो पवित्र आहे त्याच्या समोर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जाऊन उभं राहू शकतो. आणि पॉल ह्या इफिसच्या लोकांना संत म्हणत आहे. हे कसं काय? आणि ज्या वेळेला मी त्या संत ह्या शब्दाचा अर्थ ग्रीकमध्ये पाहत होतो तो शब्द असा आहे हगॉइस, HAGIOS, याचा अर्थ मोस्ट होली थिंग, परमपवित्र गो, सेक्रेड, फिजिकली प्युअर, मॉरली ब्लेमलेस और रिलिजियस, सेरेमोनिकली कॉन्सिक्रेटेड, याचा अर्थ शुद्ध, नैतिकरित्या कुठलाही डाग विरहित, धार्मिक किंवा त्याला विधियुक्त शुद्ध केलेला पवित्र असे शब्द वापरलेले आहेत. आणि मग पॉल इफिसच्या मंडळीला म्हणतो संतजन किंवा पवित्रजन. ह्याच ठिकाणी, एका ठिकाणी नव्हे तर पॉल वेगवेगळ्या ठिकाणी रोमकरास पत्राचा पहिला अध्याय आणि आपल्याला सातू वचन, आपण काही वचन वाचणार आहोत. प्रियांनो आपण या ठिकाणी रोमकरास पत्राचा पहिला अध्याय आणि सातू वचन मी थोडंसं इंग्लिशमध्ये वाचतो, मराठीमध्ये ते तसं नाही आहे. टू ऑल दॅट बी इन रोम बिलिव्हड ऑफ गॉड कॉल टू बी सेंट्स, ग्रेस टू यू अँड पीस फ्रॉम गॉड अवर फादर अँड द लॉर्ड जीसस क्राइस्ट. याचा अर्थ असा, पॉल रोम इथलच्या मंडळी लिहितो आहे की तुम्हाला संत होण्यासाठी, पवित्र होण्यासाठी बोलवलेले लोक. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. असं संत म्हणणं, पॉल त्यांना संत म्हणतोय, हे कसं काय शक्य? इथंच नव्हे प्रियांनो, तर आपण पहिले करंतिकरास पत्र पहिला अध्याय आणि दुसरं वचन आता एक समजून घेऊया
की काही भाषांतरामध्ये काही शब्द गाळले गेलेले आहेत. का गाळले गेलेले आहेत मला माहीत नाही, पण मुळात मूळारंभच्या किंवा मूळ पुस्तकामध्ये काही शब्द जे आहेत ते आम्ही समजून घ्यायला पाहिजे. पहिले करिंथकरासपत्र पहिला अध्याय दुसरं वचन, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलाविलेला पौल व आपला बंधू सोस्थेनेस यांच्याकडून. बर, पहिल्या वचनामध्ये काय आहे? करिंथ येथील देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या. पा, ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या, हे जे पवित्र केलेला ख्रिस्त येशूमध्ये त्यांना संत म्हटलेला आहे. आणि ही एक सत्य गोष्ट आम्हाला वारंवार पॉल ज्या वेळेस मंडळीला लिहितो, प्रियांनो काय परिस्थिती होती, परिस्थिती होती पहा इंग्लिशमध्ये काय म्हटलेलं आहे, अनटू द चर्च ऑफ गॉड विच इज ॲट करिंथ, टू देम दॅट आर सँक्टिफाईड इन क्राईस्ट जीजस कॉल्ड टू बी सेंट्स, त्यांना संत असं म्हटलेलं आहे. काय होती करिंथकराच्या मंडळीची परिस्थिती? तुम्ही जर करिंथकराच्या मंडळीचा अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसेल की ती मंडळी प्रियांनो समस्येमध्ये होती. त्या मंडळीमध्ये भांडणं होते, त्या मंडळीमध्ये व्यभिचाराच्या गोष्टी होत्या, त्या मंडळीमध्ये अनैतिकता होती, वाद होते. कोणी म्हणत मी पौलाचा आहे, कोणी म्हणत मी अपोलोसचा आहे, कोणी म्हणत मी पेत्राचा केफाचा आहे. आणि या सर्व गोष्टी प्रियांनो त्या मंडळीत असताना तिथलच्या लोकांना पॉल म्हणतो तुम्ही संत आहात. आपण दुसरे करिंथकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन वाचूया. दुसरे करिंथकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन, करिंथ येथील देवाच्या मंडळीस व तिच्या सुद्धा संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनास देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पॉल व आपला बंधू तिमोथी याच्याकडून. पहा या ठिकाणी पवित्र झालेल्या लोकांना असं म्हटलेलं आहे, ॲट करिंथ विथ ऑल द सेंट्स विच आर इन ऑल अखिया, अखिया प्रांतातल्या सर्व संतांना ह्या ठिकाणी पॉल लिहितोय. प्रियांनो ही जी संकल्पना आहे इफिसकराच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये, ही वारंवार आम्हाला नव्या करारामध्ये येताना पाहायला मिळते. आणि म्हणून आम्हाला समजायला पाहिजे प्रत्येक देवाचा मूल, प्रत्येक ज्याचं तारण झालेलं आहे तो ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केला गेलेला आहे. माझ्या भावना बहिणींनो हे समजणं खूप गरजेचं आहे. ख्रिस्त येशूमध्ये मी कोण आहे? ख्रिस्त येशूमध्ये माझ्यावर मी पवित्र आहे, मी संत असा शिक्का मारलेला आहे. ख्रिस्त येशूमध्ये आता हे समजणं गरजेचं आहे. जर तुम्ही देहामध्ये स्वतःला पाहत राहिला, शरीरामध्ये जर पाहत राहिला, आणि बरेचसे लोक फक्त देहातच जीवन जगतात, देहामध्येच ते जीवन जगतात, ते आपल्या स्वतःला ख्रिस्तामध्ये पाहत नाहीत, ते त्या जीवामध्ये दैहिक वासना त्यांच्या ज्या लढतात त्या लढलेल्या वासनांच्या द्वारे स्वतःला पाहतात. पण खऱ्या अर्थाने प्रियांनो जेव्हा आम्हाला समजतं मी ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे, त्यावेळेस तुमचं बदललेलं जीवन तुम्ही जगतं. मला सांगू द्या प्रियांनो, खुद्द देवबाप तुमच्यामध्ये वस्ती करतो, सर्व समर्थ राजांचा राजा पवित्र आत्मा प्रियांनो तो तुमच्यामध्ये वस्ती करतो. तुम्ही आणि देवाचा आत्मा एक झालेला आहे. प्रियांनो बरेचशा लोकांना हे माहीत नाही, पण मी तुम्हाला एक विनंती करतो, त्या आतील मनुष्याचा विचार करा. त्या आतील मनुष्या, तो जो नवा मनुष्य निर्माण झालेला आहे, देवानुरूप आहे, त्याच्याविषयी विचार करा. त्याच्यामध्ये तुमच्या आरोग्याचे सर्व गोष्टी आहेत, तो तुम्हाला निरोगी ठेवू शकतो. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, बरेचसे लोक आपल्या शरीरातल्या प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक घटनेला, प्रत्येक भावनेकडेच लक्ष देतात. ह्या शरीरामध्ये खूप भावना आहेत, ह्या शरीरामध्ये चांगलं काही वसत नाही, 100% चांगलं काही वसत नाही. पण माझ्या भावना बहिणींनो तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तो पवित्र केला गेलेला आहे, तो देवासांगती जोडलेला आहे, तो देवाचं मूल आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाचं नवीनीकरण करता, तुमच्या मनाला नवीन बनवता, त्यावेळेस हा नवा मनुष्य तुम्ही धारण करता, जो निरोगी आहे, जो आरोग्यामध्ये काम करतो,
फ्रेंडो जेव्हा केव्हा कुठल्याही प्रकारे कशाही प्रकारे कुठलाही आजार म्हणा विकार म्हणा तुमच्या शरीरावर जेव्हा आघात करतो त्यावेळेस बाहेरच्या डॉक्टरकडे जाण्या अगोदर मी तुम्हाला विनंती करतो आपल्या आतल्या डॉक्टरकडे जा. ओके, आज सकाळी मी स्तोत्र 32 मनन करत होतो आणि स्तोत्र 32 त्या ठिकाणी दावीद महाराज म्हणतो ज्याच्या पापाची पांघरून घातलेलं आहे ज्याच्या हिशोबी पापाचा दोष लावत नाही तो मनुष्य धन्य. आणि मग तो पुढं लिहित जातो मी गप्प होतो. मला वाटतं 3 वचनामध्ये स्तोत्र 32:3 स्तोत्र 32 आणि 3 वचन आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी तो म्हणतो मी जेव्हा गप्प होतो तेव्हा जसं माझं तापाने माझं हाड सुकावं. वाचा 3 वचन बसून काय मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. वा, जेव्हा मी गप्प होतो त्यावेळेस कणत होतो माझी हाडं जीर्ण झाले. पुढं कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला होता आहे. त्या पापामुळे मी गप्प होतो त्यावेळेस माझ्या जीवनामधला जीवनरस आणि ती रियालिटी आहे जीवन रोज सुकून गेला होता. हा ताप आजार काय करतो. आता प्रॉब्लेम इथं फक्त दाविदाला हे माहीत नाही परंतु ही रियालिटी जुन्या करारातल्या लोकांना हे माहीत नाही. हा जो ताप आणणारा देवबाप नाही आहे. हा ताप चोर येतो तो चोरी करायला नाश करायला घात करायला. आणि ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये त्या चोराला छोटासा दार उघडा मिळतो त्या सैतानाला छोटीशी वाव वाट मिळते तो आत प्रवेश करायचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या मार्गाने कदाचित आजाराद्वारे. तो आमच्या जीवनामध्ये आमच्या आर्थिक बाबीमध्ये हल्ला करतो किंवा मला सांगू दे प्रियांनो ते दार जे आहे ते आणि बऱ्याच लोकांना ते कळत नाही आणि ते म्हणतात नाही हे माझ्या भावना आहेत मनामध्ये ठेवलेली अक्षमा माझ्या भावना बहिणीनो नाही नाही काय फरक नाही त्यांनी तसं वागलं. हे लिसन तुमच्यामध्ये जो आतमध्ये तो इतका क्षमा करणारा आहे तो म्हणतो हे बापा ह्यांना क्षमा कर ह्यांना कळत नाही हे काय करतात. असा महान परमेश्वर ख्रिस्त तुमच्या अंतकरणात वस्ती करतो. पॉल इफिसकराच्या पत्रामध्ये लिहित असताना 17 तो प्रार्थना करतो ख्रिस्ताने तुमच्या अंत मला इफिसकरास 3 लिहिलेलं आहे ख्रिस्ताने तुमच्या अंतकरणात तुमच्या विश्वासाने वास करावा. ख्रिस्ताने तुमच्यामध्ये वास करावा. पण ह्या पापा मी गप्प होतो मी बोलत नव्हतो त्यावेळेस काय झालं माझ्या शरीरामध्ये ताप होता. माझ्या भावना बहिणीनो ह्या शरीराच्या मी तुम्हाला एक विनंती करतो या दिवसामध्ये ह्या विकारांना विरोध करण्यासाठी आतल्या मनुष्याला काम करू द्या. स्वतःच परीक्षण करा असं कुठलं एरिया आहे कुठला भाग आहे की जो मी अजून प्रभूला समर्पित केलेला नाही कुठलं अक्षमा आहे का कोणाचे काही कोणाविरुद्ध मी खूप कोणाला दुखावलेला आहे का. आणि काही काही लोकांना असं वाटतं नाही काय होतं मी मोठा आहे त्याला मी बोललो तर चालेल. हे नाही देवाची इच्छा आहे की आम्ही आमच्या मुखातून कुठलंही कडूपण निघू नये. आम्ही काळजी घ्यावी आमच्या मुखातून दरवेळेस कृपेचे मिठाने रुचकर केलेले शब्द यायला पाहिजे. पण काही लोक आपल्या जीवेला पाहिजे तसं वापरतात आणि मग त्यांच्या जीवनावर एखादा हल्ला झाला एखादा विकार आला देवाने मला असं केलं तुझ्या हाताच्या नाही नाही दाविदाला तसं वाटत होतं. पण माझ्या भावानं बहिणीने मला सांगू द्या देवबाप आजार देणारा नाही आहे. त्यांनी स्वतःचं कॅरेक्टर काय सांगितलं माहिती आहे. तुम्ही जर निर्गमाच्या पुस्तकाचा 15 आणि 26 वचनात जर पाहाल तर म्हणतो आय ॲम द लॉर्ड दॅट हीलेथ दी मी यहोवा रोफेका मी व्याधीमुक्त करणारा देव आहे. स्वतःचं कॅरेक्टर त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तो चरित्र आपण वाचायचं का निर्गमाचं पुस्तक 15:26 निर्गम 15:26 तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठविले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठविणार नाही
कारण मी तुला रोग मुक्त करणारा परमेश्वर आहे. देव स्वतःबद्दल काय म्हणतोय, मी रोग मुक्त करणारा परमेश्वर आहे. तो बदलला का? मोशेच्या काळामध्ये जो देव होता तो आता नव्या करामध्ये बदलला का? प्रियांनो, तो कधी बदलत नाही. काल, आज, उद्या, सर्व काळ सारखा तो रोगमुक्त करणारा देव आहे आणि तो तुमच्यामध्ये वस्ती करतो पवित्र आत्म्याच्या द्वारे. तो बदल, त्याच्या पंखाखाली आरोग्य आहे. लक्षात ठेवा, तो रोगमुक्त करणारा देव तुमच्यामध्ये वस्ती करतो. आणि माझ्या भावन बहिणीनो, हे महत्वाचं, दावीद महाराज म्हणतो, तुझ्या हातच्या याच्यामुळे मी माझ्या अंगामध्ये ताप आलेला आहे. आणि मग पाचव्या वचनात तो म्हणतो, मी माझे पाप तुझ्याकडे कबूल केले. 32:5 मध्ये त्या दिवशी त्यांनी मला, मी मनात म्हणालो त्या क्षणी, पा फार सुरेखरित्या त्यांनी लिहिलेले. 32:5 मध्ये तो काय म्हणतो पहा, 32:5, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही. कुठलीच अनिती मी लपवून ठेवली नाही, प्रत्येक गोष्ट तुझ्याकडे कबूल केलं. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो. फक्त मी असं म्हणालो तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. तू मला माझ्या पाप दोषांची क्षमा केली. हालेलुया. आणि क्षमा केल्यावर काय होतो प्रियांनो, आपलं जो वचन सांगतो तुम्हाला, एक स्तोत्र 103:3 आम्हाला सर्वांना माहीत आहे, तो तुझ्या एकंदर दुष्कर्माची क्षमा कर, तुझे सर्व रोग बरे कर. 38 वर्षे करणार दुखणे करायला येशू ख्रिस्ताने उठवलं, बाज घेऊन चालायला लावलं. तो चालत गेला, दुसऱ्या दिवशी तो मनुष्य मंदिरामध्ये होता. प्रेज द लॉर्ड, किती चांगली गोष्ट आहे. हां, बरेचसे लोक बरे होतात आणि बाकीच्या सर्व ठिकाणी फिरतात, पण हा दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये होता. माझ्या भावन बहिणीनो, लक्षात ठेवा, जेव्हा देव तुम्हाला आरोग्य देतो त्यावेळेस त्याची साक्ष देण्यासाठी, त्याचं गौरव करण्यासाठी, त्याचा महिमा करण्यासाठी वेळ द्या. दुसऱ्याशी तो मंदिरात होता आणि तिथं येशू होता. हालेलुया. येशून त्याला गाठलं आणि म्हटलं, हे इथून पुढं पाप करू नको, करशील तर पूर्वीपेक्षा वाईट होईल. योहान 5:14 जाऊन वाचा, तुम्हाला कळेल. योहान 5:14 हे लिहिलेलं आहे. प्रियांनो, ह्या पापामुळं आणि मग ह्या देहामध्ये ह्या गोष्टी चालतात आणि त्या आम्ही आमच्या जीवामध्ये कार्य करतो आणि आमच्या मनामध्ये गोष्टी राहतात आणि आम्हाला कळत नाही. पण मला एक गोष्ट सांगू द्या, आपल्या आत जा, आपल्या आत्म्यामध्ये जा आणि आत्म्यातून ते आरोग्य मोकळं होऊ द्या. आत्म्यातून ते आरोग्य लोकांच्या जीवनामध्ये मोकळं करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये, स्वतःच्यासाठी, स्वतःसाठी. सर्च युअर इनर मॅन. त्या आतमध्ये देव सदृश असा माणूस आहे, तो संत आहे. हो, देव सदृश. पा, इफिसकरास पत्र याचा 4:24 आपण वाचलेलं आहे, माहीत आहे, पण तरी सुद्धा वाचूया प्रियांनो, खूप चांगलं वचन आहे ते. इफिसकरास पत्र याचा 4:24 आणि 24 आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला, निर्माण केलेला, देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. ऐका प्रियांनो, तो नवा मनुष्य तुमच्या आतमध्ये आहे, आत्म्या त्याला धारण करावं. आणि त्याला धारण करण्यासाठी काय करायचं माहित आहे? 23 सांगतं, आपल्या मनाचं नवीनीकरण करायचं. काय म्हणतं 23? आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. आपल्या जीवामध्ये जो जीव आहे, मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आत्मा, जीव आणि शरीर, त्या जीवामध्ये नवीन बना. आपल्या मनोवृत्तीत काय करा? नवे केले जावे. नवे केले जावे. हालेलुया. माझ्या भावन बहिणीनो, मला सांगू द्या, इफिसकराच्या पत्रामध्ये आम्हाला सांगितलं की तुम्ही संत आहात, तुम्ही पवित्र आहात. आणि प्रियांनो, इफिसकराचं पत्र पूर्ण मी 2-3 मागच्या काही दिवसामध्ये वाचत होतो आणि वाचत असताना मला असं दिसून आलं की त्यामध्ये एक स्टेटमेंट्स किंवा एक वक्तव्य दरवेळेस आलेलं आहे, जे त्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात किंवा ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही काय आहात. एकदा, दोनदा नव्हे, इंग्लिशमध्ये जर वाचाल तर जवळपास 40 वेळा हा शब्द आला, हू यू आर इन क्राइस्ट और क्राइस्ट इन यू.
हे जे वक्तव्य इन क्राइस्ट किंवा क्राइस्ट इन यू हे जे वक्तव्य 40 वेळा मराठीमध्ये मला जवळपास 32 वेळा ते सापडले. मी 32 वेळा त्याचं इन क्राइस्ट जीजस तुम्हाला सापडलं तर कदाचित 40 वेळा सापडतील. पण महत्त्वाचं प्रियांनो, पहिल्या अध्यायातच तुम्ही जर पहिला अध्याय इफिस करासपत्र पहिला अध्याय आणि तिसरं वचन पहा बरं काय लिहिलेलं आहे. इफिस करासपत्र पहिला अध्याय आणि तिसरं वचन, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. ते ख्रिस्तामध्ये मार्कआउट करा, सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला आशीर्वादित केले. म्हणजे काय हो, हे ख्रिस्तामध्ये मी आशीर्वाद आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही दरवेळेस मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे. नुसतं म्हणायचं नाही, त्यावर विश्वास ठेवायचा आहे. मी आशीर्वाद आहे. आशीर्वाद या शब्दाचा अर्थ काय? तुमच्या जीवनावर बोलले गेलेले शब्द. देवाने सर्व आध्यात्मिक आशीर्वाद, सर्व आत्मिक आशीर्वाद तुमच्यावर बोलले गेलेले आहेत, ते ह्या वचनामध्ये आहेत. हे वचन तुमच्यावर देवानी बोलले गेलेले आहे. तो म्हटला की माझ्या सर्व लोकांना मी आशीर्वाद देतो. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त वर स्वर्गारोहण होण्याचा समय आला होता, बायबलचं वचन सांगतं त्यांनी आपले दोन्ही हात वर केले आणि त्यांना आशीर्वाद दिला. प्रियांनो, मला सांगू द्या, देव पित्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुमच्या जीवनामध्ये सर्व आध्यात्मिक आशीर्वाद तुम्ही आशीर्वादित. आशीर्वादाच्या मागे जाऊ नका. आशीर्वाद ऑलरेडी तुम्ही आहात. ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही आशीर्वादित आहात. पण बऱ्याच लोकांना ते समजत नाही. मला देवा मला आशीर्वादित कर, मला आशीर्वादित कर, जसं याकोबाने प्रार्थना केली. आणि आम्हाला असं वाटतं की मी आता याकोबास, अरे तुम्ही याकोब नाही आहे. याकोब जुन्या करातला इस्रायल होता, तुम्ही नव्या करातला इस्रायल आहात. तुम्ही आशीर्वादित आहात. आशीर्वाद हे वतन प्राप्त करून. म्हणून पेत्र, मला वाटतं पहिलं पेत्र याचा दुसरा अध्याय आणि 9 वचन किंवा तिसरा अध्याय 9 वचन, पहिलं पेत्र याचा दुसरा अध्याय 9 वचन किंवा तिसरा अध्याय 9 वचन पहा. तिसरा अध्याय 9 वचन, ओके. वाईटाबद्दल वाईट करू नका. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा. समजून घ्या प्रियांनो, वाईटाबद्दल वाईट करू नका. निंदा, निंदा तर डायरेक्ट सैताना सांगती जोडलेला आहे. ज्या क्षणी जो प्रियांनो, ज्या वेळेला तुम्ही निंदा करता, ती निंदा म्हणजे डायरेक्ट सैतानाचा स्वभाव आहे. कोणीतरी तुमचं वाईट केलं, त्याचा वाईट करायचा विचार होतो. बदला घेणार कोणाचं, बदला कोणाचा स्वभाव आहे? फार स्तोत्र 8 मध्ये म्हटलेलं आहे, हे परमेश्वर आमच्या प्रभू, सर्व पृथ्वी तुझे नाव किती श्रेष्ठ आहे. तू बाळकी व तानुल यांच्या मुखातून सामर्थ्य स्थापित केले. तुला विरोधी आहेत, विरोधी व सूड घेणाऱ्यांना कुंठित करावे. सूड घेणारा कोण आहे? बदला घेणारा कोण आहे? बदला घेणारा हा सैतान आहे, त्याला कुंठित करा. म्हणून तुमच्या मुखामध्ये स्तुती. ज्या क्षणी बदला घेण्याची भावना, वाईटाबद्दल वाईट करण्याची विचार येतात, ते डायरेक्ट नरकातून आहेत, सैतानाच्या मार्गातून आहेत. ते तुमच्या देहातून येत असतील तर पहिले थांबवण्याची गरज आहे. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा. निंदा काय आहे? दुसऱ्यांबद्दल बोलत, दुसऱ्यांची निंदा करणं डायरेक्ट. माझ्या भावना. आणि मग सैतान, जे सैतानाचं आहे, जे सैतानाला हात देतात, सैतानाच्या गोष्टी बोलत बसतात, तुम्हाला असं वाटतं तो संधी सोडणार नाही. तो म्हणतो अरे माझेच येतात आहे, माझ्याविषयी बोलतात, चला त्याच्यावर आता मी हल्ला करू शकतो. आणि एक लक्षात घ्या प्रियांनो, त्या शत्रूमध्ये, त्या सैतानामध्ये एकही कण प्रेम नाही आहे, एकही क्षण प्रेम नाही आहे. तो येतो, हल्ला करतो, तुमचा आशीर्वाद चोरून घेतो. पहा पुढे काय म्हटलेलं आहे, वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा. या आधी करू नका, करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. तर उलट आशीर्वाद द्या म्हणजे जे तुमचं वाईट करताना आशीर्वाद द्या. हे तू आशीर्वादित हो. हॅलो, कोणीतरी वाईट बोललं, प्रेज द लॉर्ड, तू आशीर्वाद, ब्लेस यू. हा,
जगाचा नियम आणि ख्रिस्ती विश्वासार्थ वेगळा आहे, वेगळा आहे. ब्लेस यू पुढं, कारण आशीर्वाद देवतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. तुम्हाला आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी पाचारण करण्यात, तुम्ही माझ्या भावन बहिण यू आर अ ब्लेसेड. ख्रिस्त येशू तुम्हाला स्वर्गीय आशीर्वादाने आशीर्वादित केलेलं आहे. मग 10व्या वचनामध्ये तो काही गोष्टी सांगतो. सुख भोगायचंय, वाचा काय म्हणतं 10 वचन. कारण जीवितांची आवड धरून चांगले दिवस पहावे अशी ज्याची इच्छा असेल. हा, इच्छा आहे का तुम्हाला? तो प्रश्न. ज्याची इच्छा असेल, पेत्र म्हणतो जर तुला तुझ्या जीवनात चांगले दिवस पाहिजे असतील तर काय कर. त्याने वाईटापासून आपली जीभ काय काय सांभाळायचं वाईटापासून आपली जीभ. ही जिभेला पकडून ठेवून सांगायला पाहिजे. जीभ पकडाल हे वाईटापासून, वाईटापासून, वाईट बोलण्यापासून. व नाही, काही लोकांना नाही, मी काय काय होत नाही, मला अधिकार आहे. हे लिसन, मी तुम्हाला सांगतो, मी पाहिलेलं आहे काही परिवारांमध्ये, काही घरांमध्ये, काही तरुणांमध्ये त्यांना असं वाटतं नाही हा माझा स्वभाव. माझ्या भावानं बहिणं सैतानाला वाव देऊ नका. पुढं, व कपटी भाषणापासून, कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे, आपले ओठ आवरावे. माझ्या भावानं बहिणं चांगले दिवस पाहिजे, आरोग्याचे दिवस पाहिजे असेल तर आपली जीभ आवरण्याची गरज आहे. मला माहिती आहे तुम्हाला ते क्षमता नाही आहे, म्हणून तर देवाने आम्हाला त्याचा आत्मा दिला आणि त्याचं एक फळ आहे इंद्रिय दमन, सेल्फ कंट्रोल. गिव्ह युअर सेल्फ इन द हँड्स ऑफ गॉड. आपली जीभ पवित्र आत्म्याला देऊन टाका. देवाच्या आत्म्या माझ्या इंद्रियावर माझं नियंत्रण नाही, मला सर्वदा कृपेने मिठाने रुचकर केलेले कृपेचे शब्द बोलायचे आहेत, मला विश्वासाचे शब्द बोलायचे आहेत, मला प्रीतीचे शब्द बोलायचे आहेत. माझ्या जीवेमध्ये ते शब्द दे. माझ्या भावना बहिणीनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्यावेळेस देवाचा आत्मा जो तुमच्यामध्ये वस्ती करतो तुमच्या शरीरावर नियंत्रण करेल आणि तुम्ही नको असलेल्या गोष्टी बोलणार नाहीत. तुम्ही संत आहात, तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये कोण आहात ते समजून घ्या. तुम्ही यू आर ब्लेस्ड विथ ऑल स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स इन क्राइस्ट जीसस. ख्रिस्त येशूमध्ये सर्व आत्यात्मिक आशीर्वादाने तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. यू आर ब्लेस्ड. प्रियांनो, इफिसकराच्या पत्रामध्येच आपण पहिल्या अध्यायाच्या 6 वचन काय म्हणतं पहा. मी तुम्हाला सांगत आहे की त्या अध्यायामध्ये जवळपास 32 वेळा मी पाहिलं की ख्रिस्त येशूमध्ये मी कोण आहे किंवा ख्रिस्त येशू माझ्याद्वारे काय आहे. 6 वचन इफिस 1:6, त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेने केली आहे. त्या प्रियकराच्या मध्ये ती कृपा, त्या प्रियकराच्या मध्ये ख्रिस्त येशू मध्ये आमच्यावर विपुल झालेली आहे. कृपा विपुल. देवा मला कृपा द्या आता म्हणायची नाही, त्या कृपेमध्ये तुमचा प्रवेश विश्वासाद्वारे. प्रभू तुझे आभार मानतो, त्या ख्रिस्त येशूमध्ये माझ्यावर तू कृपा केली आणि त्या कृपेचा मी स्वीकार करत आहे. त्या नीतिमत्वाचा 7 वचन काय म्हणतं पहा. त्यातलं, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधाची क्षमा आपल्याला मिळाली आहे. त्या प्रियकराच्या ठाई, ख्रिस्ताच्या ठाई आम्हाला अपराधाची क्षमा मिळाली आहे का मिळणार आहे. हे संतजनांनो, हे महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती संतजनांनो, पुण्यातल्या ख्रिस्ती संतजनांनो, जिथं कुठं तुमचं गाव आहे तिथल्या ख्रिस्ती संतजनांनो, संतजनांनो, तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या पापांची क्षमा मिळाली आहे. ख्रिस्त येशूमध्ये आणि पण त्या ख्रिस्ताकडे आम्हाला जाण्याची गरज आहे. त्याच अध्यायामध्ये 10 वचन काय म्हणतं पहा. ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. देवाची योजना काय होती? ख्रिस्तामध्ये, आम्ही ख्रिस्तामध्ये असावं, ख्रिस्तामध्ये सर्व एकत्र करावं. त्यातलंच 11 वचन वाचा. आपल्याला मनाच्या संकल्पनेप्रमाणे जो अवघे चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमिलेले असून ख्रिस्ताच्या ठाई वतनदार
झालो आहो, ख्रिस्ताच्या ठाई आता वतनदार झालो आहोत. माझ्या भावना येत्या दिवसात माझ्या भावना आणि बहिणींना तुम्हाला विनंती करतो, येत्या दिवसामध्ये मी ख्रिस्त येशूमध्ये कोण याचा वैयक्तिक अभ्यास करा. मी तुम्हाला सांगतो, मागच्या काही दिवस मी तुम्हाला शिकवत आहे ख्रिस्त येशूमध्ये मी कोण आहे. तुम्ही काही गोष्टी शिकत आहात पण का नाही, तुम्हाला जेव्हा केव्हा ते रेफरन्स येईल, अरे मी ख्रिस्त येशूमध्ये हे आहे, आणि ते स्वतःबद्दल कबूल करा, त्यावर विश्वास ठेवा. अरे मी ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान ठरलं गेलेलो आहे, मी ख्रिस्त येशूमध्ये देवाचं मूल आहे, मी ख्रिस्त येशूमध्ये देवाचं वतन आहे, बापरे मी वतनदार आहे ख्रिस्त येशूमध्ये. प्यानो मी तुम्हाला विनंती करतो, आज उद्या जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल, पण लवकरात लवकर इफिसकराश्र पत्र वाचा, पूर्ण 6 अध्याय, आणि जिथं जिथं ख्रिस्त येशूमध्ये हा शब्द आलेला आहे किंवा त्यामध्ये हा शब्द आलेला आहे, त्या प्रियकरामध्ये हा शब्द आलेला आहे, ते अंडरलाईन करून ते मोजा, पहा, त्याचा अभ्यास करा. कारण फार अद्भुत गोष्ट आहे. प्रियांनो मला सांगू द्या की मी ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे हे समजणं फार महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा प्रियांनो, मी ख्रिस्त येशूमध्ये संत आहे हे देवाची अद्भुत करणी आहे माझ्या बाबतीमध्ये. मला सांगू दे, एक विश्वासणाऱ्या अनाथाने मी मुक्ती पावलेला विश्वासणारा आहे. माझा जुना मनुष्य जर तुम्ही पाहिला आणि ह्या नवीन मनुष्याला तुम्ही याचा विचार केला, ही फरक. जुना मनुष्य गुंड होता, वाईटाने भरलेला होता, पण देवाने एक अद्भुत काम केलं, एक नवी उत्पत्ती माझ्यामध्ये केली, जी दुसरे करिंथियकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 17 वचनामध्ये घोषित करण्यात आली. दुसरे करिंथियकरास पत्र याचा 5वा अध्याय 17 वचनामध्ये ती घोषित करण्यात आली. फार महत्त्वाची ते वचन समजून घेणं, पहा. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, जुन ते होऊन गेलं. पहाते हा जो लुटारू आहे, हा जो व्यभिचारी आहे, हा जो वाईटाच्या मार्गाने जाणारा, जुन ते होऊन गेलं, पहा, नवे झाले आहे, सर्व काही नवं झालं आहे. आणि ही कोणाची करणी आहे? 18 वचन पहा, ही सगळी देवाची करणी आहे. कोणाचं काम आहे? मनुष्याचं काम नाही, देवाने हे अद्भुत काम तुमच्या माझ्यात केलेलं आहे. ही तुमची माझी आमच्या स्वतःची करणी नव्हे, आम्ही आमच्या हाताने केलेलं नव्हे, तर देवाने केलेली आमच्या जीवनामधलं हे काम आहे, ही देवाची करणी आहे. पुढं त्याने स्वतः बरोबर आपल्या समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला. हो प्रियांनो, ख्रिस्ताच्या द्वारे आपला समेट झालेला आहे. लक्षात ठेवा माझ्या भावना बहिणींनो, आम्ही ख्रिस्त येशूमध्ये कोण आहेत आम्हाला समजणं गरजेचं आहे. गलतीकरास पत्र 6वा अध्याय 15 वचनामध्ये देखील तो नवी उत्पत्तीबद्दल काही गोष्टी सांगतो. गलतीकराच्या पत्रामध्ये देखील प्रियांनो खूप काही पॉल आम्हाला स्पष्ट करून सांगतो की आमचं म्हणजे त्या ठिकाणचे लोक स्वतःला ख्रिस्तामधून निघून पुन्हा नियमशास्त्राच्या अधीन जायचा प्रयत्न करत होते, कर्माच्या मागं धावायचा प्रयत्न करत होते. पण सर ते शेवटी गलतीकरास 6वा अध्यायाचं 15 वचन काय म्हणतं पहा, गलती 6:15. कारण सुनता होण्यात किंवा न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय. पहा, नवी उत्पत्ती, सुनता म्हणजे देहाची सुनता करणं, न करण्याच्यात काही नाही आहे, पण जी नवी उत्पत्ती ती सर्व काही आहे. आज तुम्हाला माहिती आहे का तुम्ही नवी उत्पत्ती झालेला आहात? माझ्या भावना बहिणींनो, रोमकराच्या पत्रामध्ये आणि वेगवेगळ्या पत्रांमध्ये पुस्तकांमध्ये पॉल आमचं देवा ख्रिस्त येशू बरोबर म्हणजे तो आम्हाला जे काही आमचं जुळून तो ख्रिस्तामध्ये, तो म्हणतो तुम्ही ख्रिस्तामध्ये मृत झालेला आहात. ही आयडेंटिफाय द बिलीवर विथ क्राइस्ट इन एव्हरी एरिया. त्याच्या मृत्यूबरोबर तुम्ही त्या रोमकराजपत्र 6वा अध्याय आणि 3रं वचन पहा, तो काय म्हणतो की तुम्ही त्याबरोबर मृत झालेला आहात. 6वा अध्यायाचं 3रं वचन, किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. तुम्ही त्या मरणात बाप्तिस्मा घेतला, यू डाईड विथ क्राइस्ट. याविषयी तुम्ही अजान आहात काय? बरेचसे लोक अजान आहेत, ते बाप्तिस्मा घेऊन देखील हे विसरून जातात की मी ख्रिस्ताबरोबर मरण पावलेलो आहे. त्यातलं 6वं वचन वाचा. 6वं वचन, हे आपल्याला ठाऊक आहे की
हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. पहा, आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. ही इज डेड. पॉल म्हणतो, मी ख्रिस्त येशूवर वधस्तंभी खिळला गेलोय. मी जगतो असे नव्हे तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. जे जीवन मी या देहात जगतो ते देवपुत्राच्या विश्वासाने जगतो. गलती 2:20 मध्ये हे स्टेटमेंट केलेलं आहे. पण कलसेकरास पत्राचा पहिला अध्याय आणि 1-3 वचनामध्ये ही संकल्पना पुन्हा आणलेली आहे. पॉल ही संकल्पना की ख्रिस्ताबरोबर तुम्ही मरण पावलेला आहात ही वारंवार आम्हाला सांगत आहे. ख्रिस्ताबरोबर तुम्ही मेलेले आहात. कलसेकरास पत्राचा 3 अध्याय आणि 1-3 वचन. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला हा तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथे वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात. तुम्ही मृत झाला आहात कशासाठी? जगातील गोष्टींसाठी. हा, आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचं जीवन ख्रिस्ताबरोबर गुप्त. तुम्ही हे जे जीवन जगत आहात प्रियांनो, ख्रिस्ताबरोबर मेलेलं असं जीवन जगायला शिका. यू आर डेड इन क्राइस्ट. जेव्हा ख्रिस्त मरण पावला तेव्हा मी देखील, ज्यावेळेस मी पाण्याचा बाप्तिस्मा घेतो त्या बाप्तिस्म्यामध्ये मी बुडला जातो, त्यावेळेस मी ख्रिस्ताबरोबर मरण पावतो. तेवढंच नव्हे, ख्रिस्ताबरोबर मी पुरला देखील जातो. रोम करासपत्राचा 6 अध्याय आणि 4 वचन आम्हाला तेच सांगतं बाप्तिस्म्याबद्दल. रोम करासपत्राचा 6 अध्याय आणि 4 वचन आम्हाला तेच समजावून सांगत आहे. काय सांगतं पहा बरं 4 वचन. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो. ऐका, बाप्तिस्मा तुम्ही पुरले. ख्रिस्ताबरोबर तुम्ही फक्त मेला नाहीत तर पुरले गेलेले आहात. यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याच्याप्रमाणे आपण ही नवीन प्रकार. 5 वचन वाचताय का तुम्ही? 4 5 वाचा. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहो तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाप्रमाणे त्याच्याशी संयुक्त होऊ. ऐका, तुमचं रिझरेक्शन, तुमचं पुनरुत्थान देखील त्यावर तो ख्रिस्ताबरोबर तो सांगत आहे. ख्रिस्ता तुम्ही पुनरुत्थित झाले. 8 काय सांगतं पा, त्यातलं 8 आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. 11 काय सांगतं पहा. तसे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःस पापाला मेलेले खरे. मेलेले खरे. हा, पण देवा प्रीत्यर्थ जिवंत असलेले असे माना. हालेलुया. पापाला मेलेले खरे असे माना, पण देवासाठी जिवंत असलेले माना. आणि म्हणून प्रियांनो, एवढंच नव्हे तर आम्हाला जीवन देखील ख्रिस्ताच्या जीवनाबरोबर आम्ही एक रूप व्हायला पाहिजे. रोम करासपत्र 5:10-11 रोम करासपत्र 5:10-11 कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. हा, तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने, त्याच्या जीवनाने, मार्कआउट करा, त्याच्या जीवनाने, ख्रिस्ताच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहो. त्याच्या ख्रिस्ताच्या जीवनामुळे. अँड दॅट्स वाय तुम्ही आणि मी ख्रिस्ताबरोबर एक रूप असलं पाहिजे. ख्रिस्ताबरोबर आम्ही एक असलं पाहिजे. हू वी आर इन क्राइस्ट जीसस. ख्रिस्ताबरोबर मी एक असलं पाहिजे. त्याच्या मृत्यूमध्ये, त्याच्या गाडण्याजाण्यामध्ये, त्याच्या पुनरुत्थानामध्ये, त्याच्या जीवनामध्ये, बायबलचं वचन सांगतं त्याच्या सामर्थ्यामध्ये. तो इफिसकराच्या 1 अध्यायामध्ये 19 वचनामध्ये पॉल म्हणतो की त्या ख्रिस्ताचं सामर्थ्य. प्रियांनो, फार सुरेख लिहितं, लक्षात ठेवा. त्या सामर्थ्यामध्ये, तेच सामर्थ्य ज्या सामर्थ्याने पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून जिवंत केलं, तेच सामर्थ्य. इफिसकरासपत्र 1 अध्याय आणि 19 वचन. इफिस 1:19. आणि जे आपण विश्वास ठेवणारे, हा, ते आपल्या विषयींच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व. आमच्यामध्ये असलं देवाच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाही पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. 20 वचन पण वाचा. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले. सामर्थ्याची कृती ख्रिस्ताच्या ठाई, तेच ख्रिस्ताचं सामर्थ्य प्रियांनो आमच्यामध्ये आहे.
हे सर्व पॉल काय करत आहे, आयडेंटिफाय करत आहे ख्रिस्ताबरोबर, आमची एक ओळख करत आहे, ख्रिस्तामधली आमची ओळख दाखवत आहे. माझ्या भावना बहिणी, तेवढंच नव्हे तर आम्ही ख्रिस्त येशूमध्ये जे त्याचं वतन आहे ते आमचं वतन आहे. वतन, इमॅजिन. ओके, आपण रोमकरासपत्र 8:16-17 वाचूया. रोमकरासपत्राचा 8:16-17, Rome 8:16-17. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहो. तुम्ही आणि मी देवाचे मुले आहोत. आणि जर मुले तर वारिसही आहोत. वारिसही आहोत. वारिस म्हणजे काय हो? एखाद्या एखाद्या परिवारातला वारिस असेल तर त्या वारिस म्हणजे त्या मालमत्तेचा तो वारस हक्क आहे. 17 पण वाचा, 16-17 सगळे हा वाचत जा पुढं. म्हणजे देवाचे वारिस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारिस असे आहो. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःखे भोगीत असलो तरच. प्रियानो, आम्ही ख्रिस्ताबरोबर वारिस आहोत आणि म्हणून या जगामध्ये जगत असताना काही दुःख भोगावे लागतात, दुःख सहन करावे लागतात. ह्या देहामधल्या अशा काही आकर्षणाच्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला पापामध्ये, वासनेमध्ये आणि गोष्टीमध्ये खेचायचा प्रयत्न करतात. पण आम्ही म्हणतो, नाही, मी माझा ध्येय ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी खेळला गेलेलो आहे, मी मेलेलो आहे, आय कॅनॉट डू दिस, मी हे तडजोड करू शकत नाही, मी हे असं वागू शकत नाही, मला हे करता येत नाही, ते दुःख आहे. हो, ते जगातल्या लोकांना कळत नाही, अरे असं का करतात, ह्यांना एवढी मोठी संधी आली, मजा करू शकतील. हे ती थोडक्या काळाची मजा सार्वकालिक त्रासामध्ये तुम्हाला घेऊन जाईल. त्या थोडक्या काळाची मजा अशी किती लोकांनी तडजोडी केलेल्या आहेत, त्या थोडक्या काळाच्या मजेसाठी प्रियांनो आज ते आपल्या शरीरामध्ये आजारी पडलेले आहेत, दुःखीत झालेले आहेत, त्यांना कळत नाही आहे. पण आज देवबाप तुम्हाला बोलवत आहे प्रियांनो, तुम देवबाप आम्हाला पाचारंग ख्रिस्ताबरोबर दुःख सहन करण्यासाठी या देहामध्ये, ह्या देहाच्या लालसा, देहाच्या वासनांना नाकारण्यासाठी आणि आम्हाला ख्रिस्तामधलं जे आम्ही संत आहोत, आम्ही आशीर्वादित आहोत, ख्रिस्तामध्ये आम्ही पवित्र केले गेलेलो आहोत, ख्रिस्तासाठी आम्ही जोडले गेलेलो आहोत, त्यावर विश्वास ठेवून त्या आतील मनुष्याला आपल्या जीवनामध्ये कार्य करू देण्यासाठी. माझ्या भावना बहिणींनो, मी तुम्हाला विनंती करतो, हे तुम्ही करू शकता जर तुम्ही त्या प्रभूला समर्पित व्हाल आणि त्या ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये काम करू द्याल, त्या ख्रिस्ताला तुमच्या जीवनातून कार्य करू द्याल. ख्रिस्ती जीवन प्रियांनो, मी ख्रिस्तासाठी जगणे नव्हे, ख्रिस्त माझ्याद्वारे जगणे आहे, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा मी स्टेटमेंट करतो, जेव्हा मी ख्रिस्तासाठी जगायचा प्रयत्न करतो मी खूप वेळा पडतो, पण जेव्हा मी ख्रिस्ताला माझ्यातून जगायला परवानगी देतो तेव्हा मी जगायला लागतो. लक्षात ठेवा प्रियांनो, ख्रिस्ता माझ्यातून जीवन जग, प्रभू येशू ख्रिस्ता मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याही जगतो. माझ्या भावना बहिणींनो, त्या ख्रिस्ताला जो तुमच्यामध्ये आहे, तो आरोग्यदाता आहे, तो जीवनाचा झरा आहे, तो प्रियांनो जीवन देणारा, आशीर्वाद देणारा, सामर्थ्य देणारा आहे. त्या ख्रिस्ताला तुमच्यामधून जगू द्या, त्याला कार्य करू द्या. प्रभू करो प्रियांनो, मी तुम्हाला विनंती करतोय, त्या दिवसांमध्ये तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये कोण आहात याचा वैयक्तिक अभ्यास करा, त्या ख्रिस्तामधलं जीवन जगा, त्या ख्रिस्तामध्ये मुळावलेलं जीवन जगा, त्या ख्रिस्ताची प्रीती समजून घ्या आणि तुम्ही एक यशस्वी विश्वासामध्ये चालणारे लोक बनणार आहात. आणि ज्यावेळेस ख्रिस्त तो प्रगट होईल, तुम्ही आणि मी देखील त्याच्यासमोर प्रगट होणार आहोत आणि त्याच्यासह सार्वकालिक जीवनात जाणार आहोत. प्रभू करो प्रियांनो, वैयक्तिक प्रार्थनेत वेळ घाला, येत्या दिवसामध्ये देवाचा आत्मा तुम्हाला प्रगट करो आणि ह्या सत्य गोष्टीमधून तुम्ही स्वतःबद्दल. प्रियांनो प्लीज, सहज घेऊ नका, ठीक आहे रे तसं नका करू. हे हे जी जीवन आहे प्रियांनो, मी माझ्या जीवनामध्ये पहिले माझ्या आत्मिक जीवनाची यात्रा जवळपास 34 पण त्यातले 15 मी खूप धडपड केलेली आहे. पण ज्यावेळेस मला ख्रिस्तामधलं जीवन कळायला लागलं, माझं जीवन बदललं. आणि तुम्हाला विनंती करतो, त्यानंतर मला माझ्या जीवनामध्ये एक अद्भुत असे अनुभव यायला लागले. मी एक बदललेला व्यक्ती झालो, एक ख्रिस्ताचं प्रेम आणि ख्रिस्ताचं कार्य माझ्यातून व्हायला सुरुवात झाली. आणि देवबापाची इच्छा आहे की तुमच्या जीवनामधून ते घडावं. प्रभू करो ह्या गोष्टी तुमच्या. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ राजांच्या राजा, आम्ही तुला धन्यवाद देतो.
देवापा आज तुझ्या वचनाची बिया आम्ही पेरलेल्या आहेत माझ्या प्रत्येक भाऊ बहिणीच्या जीवनामध्ये। देवापा मी ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे याची ओळख पटत असताना त्यांना तुझ्यामध्ये बलवान कर बापा, त्यांनी ख्रिस्तामधलं जीवन जगावं सुतो होऊ दे। प्रभू आम्ही आज प्रार्थना करतो ते वैयक्तिक प्रार्थना करत असताना वैयक्तिक जीवन घालवत असताना तुझी ओळख त्यांना तू दे। पवित्र आत्म्या ह्या क्षणी त्यांच्या जीवनावर तू कार्य करतेस म्हणून तुला धन्यवाद। पवित्र बापा त्या ख्रिस्तामधलं जीवन त्यांना तू प्रगट करतेस म्हणून तुला धन्यवाद। प्रभू ते प्रगटीकरण त्यांना मिळू दे माझ्या देवा, आणि त्या ख्रिस्तामध्ये चालण्यास त्यांना सहाय्य कर। प्रभू तुझ्या आरोग्याचा हात त्यांच्यावर ठेव, विशेष करून ज्यांच्या पोटामध्ये दुखत आहे, गॅस ट्रबल आहे किंवा अजून कुठला त्रास आहे, ते प्रभू परमेश्वर तुम्हाला आरोग्य देते ह्या क्षणी येशूच्या नावामध्ये। प्रभू येशूच्या नावामध्ये त्या विकाराला मी धमकावतो आज्ञा करतो निक येशूच्या नावामध्ये। प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुमच्या आरोग्याचं सामर्थ्य प्रत्येक भाव बहिणीच्या जीवनामध्ये मी मोकळं करतो। तुला गौरव देत महिमा देत प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक, आमेन। देवाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो। गॉड ब्लेस यू। थँक्यू।